आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते मिरज कोर्टे जे आहेत सर एकंदरीत पाहायला गेलं तर राहुल देशपांडे जे तुम्ही जामानी मैदानावर कार्यक्रम घेतला आणि त्यानंतर विरोधकांकडनं टीका केलेली आहे त्या नेमकं प्रकरण काय घडलं होते ते सविस्तर सांग हे बघा गेल्या अडीच वर्षात आघाडी सरकाराने हिंदू मंदिरांवर हिंदू सणांवर निर्बंध लादले होते शिंदेसाहेब फडणवीस साहेबांची युती सरकार आल्यापासून प्रत्येक हिंदू सण आपण जोरात साजरा करतो आहे जन्माष्टमी जोरात झाली गणेशोत्सव जोरात झाले नवरात्री जोरात झाली आम्ही येथे जांभोरी मैदानात आपला संगीत खाद्यपदार्थी संस्कृती याचा एक मराठमोळा दीपोत्सव जोराने साजरा करतो आहे मुंबईकरांचा प्रतिसाद बघून यांचा पोटात द्वेषाची कावीळ उठली आहे कलाकारांना आपल्या स्वार्थाचा राजकारणासाठी ते लोक ओढतायत मी यांना शुभ दीपावळीची शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगतो आपण या जांभोरी मैदानात आणि आपली संगीत व खास संस्कृतीचा आस्वाद घ्या तुमच्या पोटाची दुखी थोडी कमी होणार एकंदरीत पाहायला गेलं तर मराठी सन्मानाचा हा कार्यक्रम आहे आणि मराठी माणसालाच कुठेतरी डावलण्याचं काम करते असा आरोप जे आहे ते सचिन अहिरे यांनी केलेलं आहे मी सांगितलं त्यांचा पोटात द्वेषाची कावीळ झालेली आहे आणि एवढे मोठे कार्यक्रम त्यांना बघावात येत नाही आणि म्हणून हे सर्व रडीचा डाव ते लोक खेळतात दुसरीकडे पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे यांनी हे देखील सांगितलेले आहे की जामोरी मैदान आम्ही ज्या ज्यावेळेस माझ्या मंत्री होतो त्यावेळेस इथे डेव्हलपमेंट केली होती आत्ताच जे कार्यक्रम करतायत त्या कार्यक्रमाला परत जे दहाडीला काय झालं होतं तशी परिस्थिती निर्माण नाही हो या कार्यक्रमामुळे नाही तशी अजिबात होणार नाही आम्ही त्यावेळी पण आणि यावेळी पण कार्यक्रम संपल्यानंतर रोड रोलरने दोन दिवस फर्स्ट क्लास सर्व लेवलिंग करून देऊ नक्कीच पाहायला गेलं तर विरोधकांना जी टीका केलेली आहे मेरकोटेजांनी की तुम्ही देखील दीपावलीच्या शुभेच्छा घ्या आणि जामोरी मैदानाच्या कार्यक्रमाला या असं आव्हान देखील मेरकोटेजा यांनी व्यक्त के केलेलं कॅमेरामॅन विक्रांतसह सा, सुमेश साळवे टी व्ही मराठी मुंबई